हॅलो फ्रेंड्स, मी प्रज्ञा. स्वागत आहे तुमचं प्रज्ञा सुयोग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार. आणि व्हिडिओची सुरुवात थेट किचनमधून करते, कारण जेवणाचीच तयारी चालू आहे. जेवण म्हणजे आज सगळं जेवण नाही करायचं आहे, भात भाजी आमटी असं काही करणार नाही आहे. एकच मसूर भात बनवते. आत्ता वाजले दुपारचे 12. उशिराच जरा करायला घेतले, कारण गरम गरम केलं तर मजा येते खायला. एरवी माझं जेवण 10 आतच रेडी असतं. आपली बाकीची कामं सुद्धा झालेली आहेत. सुयोग बाहेर आहेत, त्यांचं त्यांचं काम चालू आहे, मांडव घालणं वगैरे. तर ते मी तुम्हाला नंतर दाखवेनच. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, आज आम्ही काय काय करणार आहोत. पण सर्वात आधी मी मसूर भात कसा बनवते हे सुद्धा बघा. मसूर भाताची रेसिपी सुद्धा मी थोडी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मग, थोडाही वेळ न घालवता मसूर भातासाठी काय काय मी साहित्य घेतलंय ते तुम्हाला सर्वात आधी दाखवून घेते. मसूर भात करण्यासाठी महत्त्वाचं इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे तांदूळ आणि मसूर. हे मसूर मी पाण्यात भिजत घातलेत, आता 2 तास झालेत भिजत घालून. आणि तांदूळ आता थोड्या वेळाने मी धुणार आहे. त्याचबरोबर मी इथे घेतलंय लांब चिरलेला टॅमॅटो, लांब चिरलेला कांदा, कोथिंबीर भरपूर घ्यायची आहे, कढीपत्ता, एक मोठा बटाटा सुद्धा घेतलाय. काळा पडू नये म्हणून तो पाण्यात ठेवलाय मी. मसूर भात करताना ना मी बटाटा सुद्धा त्यामध्ये यूज करणारच आहे. पण आपल्या परसबागेमध्ये वांगी सुद्धा झाली आहेत, तर ती सुद्धा मी टाकणार आहे. पण त्यासाठी वांगी अजून घेतली नाही आहेत, त्यासाठी आपल्याला परसबागेत जावं लागेल. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत परसबागेमध्ये आधी बघूया, कारण मी मागेच काढली होती 2-4 दिवसाआधी. आणि आता आहेत किती ते बघू आणि मग काढू आपण. सुयोग मागे आहेत, फोनवर बोलत आहेत तिथे बसून. दिसत आहेत का? आहेत, तशी मोठी मोठी झालेली आहेत. तर काढून घेऊया आपण. तर ही बघा, अशी मस्त मोठी मोठी झाली आहेत. पण आता आपल्याला जास्त नाही घ्यायचेत, आणि मी उगाच चाळण घेऊन आली आहे. थोडीच घेऊया आपण, कारण भातामध्ये जास्त नाही टाकणार आहे ना. पाऊस पण चालू हो, पाऊस पण चालू होतोय, त्यात मोबाईल वगैरे पण भिजेल. हे बघा इथे पण झाली आहेत, पण ही नको काढूया, मोठच काढूया. आणि ना लपली जातात ती, ऍक्च्युली दिसत नाहीत पटकन. हा, आत असतात ना. बस झाली 3-4 भातामध्ये. तिकडे आहे का? हा, मग ते घेते. बोकू बघा मस्तय. आणि ही बघा, इथे ना एवढीच घेतली आहेत मी. बस झाली राईस मध्ये टाकायला, बाकी अजून भरपूर लागलेत. पण ती आपण जेव्हा भाजी वगैरे करू तेव्हा होईल, नाहीतर कसं कोण येतं जातं ना तेव्हा त्यांच्या हातात टेकवायला बरं पडतं. म्हणजे असं कोणी येतं आपल्याकडे तेव्हा आपल्या परसबागेतली वांगी, म्हणजे पहिलीच झाली भाजी, अजून भाजी यायला वेळ आहे बराच. तर मी काय करते, असं कोण आलं ना की आपल्या 4-4, 5-5 वांगी काढते आणि त्यांच्या हातात देते. पाऊस येतोय आणि हे बघा फुलं पण आहेत, तर भरपूर वांगी येतील आता. तर चला जाऊया आतमध्ये. तो बघा भिजत गेला, पाऊस आला की बरोबर धावतो. तर जास्त नाही आणलेत, 4च आणले, जी की तुम्ही बघितली. राईस मध्ये तेवढी बस होतात ना, उगत जास्त टाकली तर ती चव पण बदलेल. त्याला मी कट करून घेते. आणि बोकूस आमच्या म्यावम्याव चालू आहे. काय झालं? आज सगळं व्हेज जेवण आहे, त्याच्यासाठी आहे नॉनव्हेज. ते तर रोजच नॉनव्हेजच खातो ना. ते ना गॅस लावून घेतलेला आहे, त्यामध्ये टाकणार आहे तेल. तेल जरा, तेल किंवा तूप जरा बऱ्यापैकी टाकायचं. आता तूप सुयोगला आवडत नाही, त्यामुळे मी तेलच यूज करते. तेल तापलंय, आता त्यामध्ये मी टाकते जिरं, चिमूटभर हिंग, त्यानंतर टाकणार आहे लांब चिरलेला कांदा, सोबतच कढीपत्ता सुद्धा टाकणार आहे. कढीपत्ता मी आधी टाकला नाही, कारण की तो पटकन हातावर वगैरे उडतो ना तेलात टाकलं की. म्हणून आता मी यामध्ये टाकते वांगी आणि बटाटी. मी भाज्यांचं प्रमाण ना थोडं जास्त घेतलंय, तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही घेऊ शकता. टोमॅटो,
हा भिजवलेला अख्खा मसूर आहे तो सुद्धा मी टाकून घेते. व्यवस्थित परतून झालं की थोडा वेळ ना वाफेवर ठेवणार आहे भाज्या शिजायला. एक वाफ काढून घेतली. आता यामध्ये मी मसाले टाकून घेते. ह्यामध्ये मी खडा मसाल्याचा यूज नाही केलाय, सर्व आपले जे पावडर मसाले असतात ना तेच टाकणार आहे. सर्व म्हणजे फक्त लाल तिखट हळद, जास्त कोणता मसाला नाही यूज करणार आहे. हळद टाकून घेते, लाल मसाला घेते, मिक्स पावडर आहे हा. त्याचबरोबर हा कोल्हापुरी मसाला आहे, त्याने जरा टेस्ट वेगळी लागते आणि तिखटला पण असतो, त्यामुळे जरा जास्त टाकलंय. बाकी कोणतेच मसाले मी यूज नाही करणार आहे. आणि आताच कलर बघू शकता तिखटला कसा आलेला आहे. भाज्यांमध्ये मी घालून घेते हा धुवून थोडा वेळ भिजत ठेवला होता तांदूळ 5-10 मिनिटं, तो मी आता घालून घेते. जेवढे वाटी तांदूळ घेतलाय त्याच्या दुप्पट वाटी पाणी घ्यायचंय, म्हणजे भात आपला छान होतो व्यवस्थित आणि फळफळीत सुद्धा. आता मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते. इकडे मसाले मी माझ्या चॉईस प्रमाणे टाकले, तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता, कारण मला ह्या मसाला भात जो असतो ना तो नेमक्याच मसाल्यांमध्ये बरा वाटतो खायला, मसूर भात तरी. बाकी आपण बिर्याणी मसाला, पुलाव मसाला वगैरे टाकू शकतो. आणि आता एक उकळी आली ना की त्याच्यानंतर मी झाकण लावणार आहे, 2 शिट्ट्या करणार की आपला मसूर भात रेडी झाला. गुरांचं खाद्य मागवलं होतं तर ते दादा घेऊन आलेत कोल्हापूरवरून. एक साईडला आपला भात होतोय तर एक साईडला मी इथे कोशिंबीर सुद्धा करून घेतली. फक्त कांदा आणि टॅमॅटो, कोथिंबीर आणि आता दही टाकणार जेवते वेळी. भेंडी आणि गवारीच्या बादल्यावर जे रान वाढलं होतं ते सर्व काढून टाकलंय, त्यामुळे आता सर्व असं मोकळं मोकळं दिसतंय. आणि मध्ये मध्ये आहेत त्या मखमली आलेत तर त्या काढून दुसरीकडे आम्ही लावू आता. आणि खूप रान वाढलंय बघा, सर्व तेवढं बेनायचं आहे. तिथे रथाळीची वेल आहे आणि इथे सुयोग मांडव घालायची तयारी करतायत. भरपूर मोठं मांडव घालायचं आहे त्यामुळे मेढेसुद्धा भरपूर लागणार आहेत. काकडीची वेलीने भरपूरच ग्रोथ केलाय त्यामुळे ना आता जेवढं त्यांना सपोर्ट लावला होता ना ते पण कमी पडतंय आणि वेल भरगच्च झाले त्यामुळे ना एक्स्ट्राचा सपोर्ट दिला इकडे. हे बघा बाहेरून, जेणेकरून वेल त्याला पकडून वर जाईल, त्या एक्स्ट्रा एक्स्ट्रा आल्यात त्या. हे बघा खाली पूर्ण असं भरगच्च झालेलं आहे आणि काकड्या पण धरायला लागल्यात. ह्या बघा लवकरच आपल्याला काकडी खायला मिळणार आहे. आणि हात नाही लावायचा नाहीतर मग काकडी कडू होते, लांबूनच दाखवलं म्हणून. भरपूर फुलं आलेत. इथे आला आहे गोंडा बघा. हे आपण टाकाऊ पासून टिकाऊ जे बनवलं होतं, म्हणजे वेस्टेज आपली जी भांडी असतात प्लास्टिकची,
त्यामध्ये आम्ही ना बियाणं रुजत घातलं होतं, टोमॅटो आणि मिरचीचं, तर त्यामध्ये पालाभाजी सुद्धा आलेली आहे. ते कुठून ते बियाणं बियाणं पडतं? आपलं पडली आपोआप, अच्छा, मातीत वगैरे पडलं होतं असेल तर. त्याच्यात एक गोंड्याच आहे, ही इकडे पालाभाजी आहे आणि ही एवढी मिरची आहे. कोणतं आहे? ही मिरची झाड आहे एवढी, ही हाँ, छोटी ही आहे. बघा, मिरचीची झाड आली आणि गोंडे पण आलेत. सुयोगला लागले भूक, मला सुद्धा लागले कारण 2 वाजून गेलेत. बाहेरचं काम करायला आलं ना की बरेच वाजतात आणि टाइम घड्याळाकडे लक्षच नसतो, कामच करत राहतो सतत आपण. तर आता जाते, भूक पण लागलेली आहे आणि केवढं करू तेवढं कमीच आहे. बेननं खूप कठीण असतं, म्हणजे किचकट काम असतं ते. झाडं लावायला वगैरे बरं वाटतं पण बेनायचं म्हटलं की नकोसं होतं. पण बेननं पण गरजेचं आहे कारण रान वाढत गेलं ना की मग बाकीची आपली आपली जी झाडं रोपं वगैरे असतात त्यांना ग्रोथ येत नाही. आणि सुयोगचा मांडव रेडी झालेला आहे, मी दाखवते तुम्हाला. मागे आहेत सुयोग, मांडव रेडी झालेला आहे. चारही वाप्यांचा मिळून एकच मांडव आहे कारण सगळीकडे मग असे ना काट्या काट्या दिसत बसतील म्हणून. आता ह्याची वेल जाणार कशी, ह्याची वेल कशी जाईल मांडवावर त्या? करणार आहे अच्छा, इथून काय करणार आहे? काटी, काय म्हणतात त्याला, शिराड ना, शिराडा, शिरी, शिरी, हा शिरी टाकणार. मग त्या शिरीवरून ते बरोबर त्याच्यावर जाणार असं हे म्हणत आहेत. आणि अजून ना ह्या जागेत आम्हाला अजून बरंच काय 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 पेरायचं आहे, पण ते सर्व ना हे गवत काढल्यानंतर. आता बघूया कसं कसं काय काय होतं आहे ते. पावसाने पण केलं आहे काळोख आणि तिकडे तसा गेट केला आहे म्हणून बरं झालं. आता गुरांना पुन्हा एकदा चरायला सोडतोय. आता 3:30 वाजलेत आणि पाऊस आहे त्यामुळे कोंबड्या सुद्धा आतमध्ये आलेत. सगळ्यांना सोडणार आहे की? डॉलीला, ही आहे गौरी, राधा तर काही जात नाही बाहेर, आणि वसूला पण सोडणार? वसू पण जाणार आहे. छोटी सगळ्यात पुढे असते, ती अशी काय वाट बघत बसत नाही, येईल काय काय, बरोबर जाणार ती. चला लाईनीत चला. हिला पण सोडलात? ही पण चालली. शेपट्या त्यांच्या वर होतात पावसात. पण चाललो आता आमची कामं करायला. काय काय करांदे आहेत तर ते पेरायचे, करांद्याची लागवड करायची. त्याच्यासाठी वापा तयार करायला लागेल तर तो सुद्धा आताच करणार. पाऊस चालू आहे म्हणून थोडं थांबलोय, त्याला सगळं भिजायला होईल म्हणून. बोकू पाऊस आला म्हणून पोहोचतोय तो, ये इकडे आम्ही भिजतोय ना. तरच तो वापा होईल ना, नाही सगळं ते गवतच येईल. आता भिजल्यावरती असं केलं तरी येतंय वाटतं गवत, है ना? इथे आम्ही वापा तयार करतोय, इकडे केलाय सेम तसाच, कारण आपल्याला करांदे लावायचे. हे बघा या पिशवीत आहेत. आता भिजायला होतं म्हणून गेला होतास ना, परत कशाला आला? आहे बारीक बारीक, गेलाय कुठे? तुम्ही टोपी घातलायत म्हणून तुम्हाला वाटत नाही, पण आपण आहोत ना, त्याच जीव राहणार नाही तिकडे आतमध्ये. काय रे, आता तर उड्या मारत गेला होता, माव माव करत. मोठा करायचा आहे, एवढा मोठा करायला लागणार? इझी पडते का? तो बघा तो पण करतोय, सगळी माती काढतो तो. तुम्ही ते खांब रोवले ते बघा. अरे अरे बोको,
सगळं लूज करशील मांडव. घाणेरडा आहे तो. पाऊस आला की पावसाला नाही? किंवा इसा हा ये मजा घरात. कोणी तुला बोलवलंय तो बघ. कशात पण हात घेल तू ना, खड्डा बिड्डा असला तरी. काय झालं, काय करतोय का तू? सुयोग शेणखळीच्या इथे गेलेत किटाण आणायला. किटाण म्हणजे थोडं साईडला जे शेण असतं ना सुकलेलं, आता थोडंफार ओलत झालंय म्हणा, पण जे खत झालेलं असतं ते आणायला गेलेत वाफ्यावरती टाकायला. हे बघा किटाण म्हणजे शेणखत घेऊन आलेत आणि ह्यामध्ये थोडं टाकलेलं आहे, त्यानंतर मिक्स करून वाफा तयार करतायत. तेवढं वजन झालंय की बाटली सुद्धा फाटली. शेण आम्ही असं वरती टाकतोय, आतमध्ये पण मिक्स केलंय आणि इथे वरती टाकून पण थोडंफार मिक्स करणार आहे. ते करंदे हे टाकताना ना, रुजत टाकताना ना मोठाच वाफा पाहिजे, गोल किंवा कसा पण चालेल पण मोठा हवा. मोठा पाहिजे, चिकटून चिकटून न टाकायचं आहे. करून जास्त आहे. हां जास्त आहेत करंदे. तर असे ना खड्डे पाडून घेतलेत, जेवढे आता आमच्याकडे आहेत तेवढ्या तेवढे पाडलेत खड्डे. तसं काय एखादा जवळ लावला तरी चालतो, तसं काय फरक पडत नाही त्याने. तर हे बघा करंदे 7-8 आहेत आणि लावताना दाखवते. मुळं असतात ती खाली गेली पाहिजे आणि जो मोड असतो आलेला तो वरती आला पाहिजे. हे बघा हात काढा जरा, हा मोड आहे आणि बाजूनी माती चिपायची. मग ती मुळं आहेत आणि हा जो दिसतोय चॉकलेटी झालेला तो मोड आहे, म्हणजे ही वेल होणार आणि वरती जाणार. तर अशा प्रकारे आम्ही सगळे लावून घेतो. साईडला करताय ना आता, कारण आम्ही हे खड्डे कमी पडले आणि करंदे आपल्याकडे जास्त होते. दोन छोटी छोटी साईज आहे ती काय कुठे पण ऍडजस्ट होते, साईडला वगैरे टाकली तर. अशा प्रकारे सगळे करंदे लावून होतच आहेत आता. तर झालेत करंदे लावून आणि आता बघूया काय लावायचंय ते. ते लावण्याआधी म्हणजे बाकीचं सगळं लागवड करण्याआधी ना सर्व तासायला पाहिजे, त्याच्यानंतरच लावणार. आणि गोंडे तुम्हाला दाखवते, बॉक्समध्ये जे सुकायला ठेवलेले ना तेच रुजून आले त्याच्यामध्येच. हे बघा बॉक्स सगळा भिजलाय आणि त्यातच सगळे गोंडे रुजून आलेत. तर आता सुयोग हे सर्व गवत जे आले ना ते तासून काढतायत, जेवढं होईल तेवढं. नंतर दूध काढायचा सुद्धा टायमिंग होईल. एवढं सगळं गवत तासून झालेलं आहे आणि आता उद्या करू भुईमूग लागवड करायची याच्यावरती. तर त्याच्यासाठी बांध वगैरे करायला लागणार, जमीन खताला लागणार आहे. तर ही खूप मोठी प्रोसेस आहे, तर ती आता आता शक्य नाही आहे, कारण आता दूध काढायचा टायमिंग झाला आहे, त्यामुळे उद्या. तर आत्ता काम थांबवलेलं आहे जे की मी तुम्हाला सांगितलंच का. तर चला आता जाऊया, फ्रेश होऊया, चहा घेऊया आणि मग गाईचं दूध काढायला बसूया. गाई गेले बाहेर तर तिला आणायला लागणार आहे, त्यानंतरच मग दूध वगैरे काढणार. याचं योगचं अलाराम वाजते 4:30 चा.